नमस्कार, मी प्राजक्ता. किचन सायन्स बुलेटिनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर या सिरीजमधला हा पहिलाच एपिसोड आहे आणि या एपिसोडमध्ये मी फक्त ओव्हरऑल माहिती देणार आहे. म्हणजे या सिरीजमध्ये आपण कुठले मुद्दे समाविष्ट करून घेणार आहे, कुठल्या मुद्द्यांविषयी बोलणार आहे आणि त्या मुद्द्यांचा समावेश करण्याआधी त्याची सत्यता ही पडताळून घेतलेली असेल याची खात्री देते. माझ्यासारखे असे बरेच लोक असतील की जे पहिल्यांदाच नोकरीनिमित्त किंवा लग्नानंतर फ्लॅट सिस्टीममध्ये मूव्ह झाले असतील. आता कॉमन एक गोष्ट आढळते ती म्हणजे अगदी छोटं किचन, ते मे बी जागेच्या अभावी असेल. ज्यावेळी मी पहिल्यांदाच फ्लॅट सिस्टीममध्ये मूव्ह झाले त्यावेळी ते किचन बघून मला सातत्याने एक प्रश्न म्हणत यायचा की स्वयंपाकघराला खरंच इतकं महत्त्व दिलं पाहिजे काय, आणि तो मुद्दा मी एका पानावर लिहून काढला. आता त्याविषयी मला जे काही आठवलं, मी जे काही वाचलं, जे काही पेपरला वाचले, काही पुस्तकं वाचली, त्याची सत्यता पडताळली आणि त्याविषयी मी थोडे पॉईंट एका पानावर लिहून काढले. ज्यावेळी माझे हे पॉईंट लिहून पूर्ण झाले त्यावेळी मला असं वाटलं की हे पॉईंट मी तुमच्यापर्यंत आणलं पाहिजे, ही चर्चा आपल्या सगळ्यांसोबत झाली पाहिजे. म्हणून मी या एपिसोडची सिरीज चालू केली आहे. तर आज फक्त आपण स्वयंपाकघर खरंच महत्त्वाचं आहे का, जर असेल तर ते का आणि जर नसेल तर का नाही याविषयी बोलणार आहे. स्वयंपाकघर हे प्रत्येक वास्तूचा महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक असतो, पण आपण खरंच याला इतकं महत्त्व देतो का? मग ते घर बांधणीच्या वेळी असो किंवा सामान ठेवण्याच्या वेळी असो, घराचा दर्शनी भाग आपण किती नीटनेटकाने आकर्षक ठेवण्याचे विचार करतो ते ठेवतोय, पण किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आपण स्वयंपाकघर नीटनेटकं ठेवलं पाहिजे आणि आकर्षक ठेवलं पाहिजे. आता किती लोक याला कितपत महत्त्व देतात ते मला माहीत नाही. घरातील प्रत्येक व्यक्ती, तुम्ही कुठेही बसत असाल, उठत असाल, तरी प्रत्येक व्यक्ती ही तृप्त आणि समाधानी होते ती फक्त स्वयंपाकघरात. मग असं असूनही आपण या स्वयंपाकघराला इतकं कमी महत्त्व का देतो? स्वयंपाकघराला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व ते स्वयंपाकघर अगदी जबाबदारीने पार पाडणाऱ्या व्यक्तीलाही दिलं पाहिजे. आजच्या भाषेमध्ये तर स्वयंपाकघर म्हणजे फक्त स्वयंपाक बनवण्याचा ओटा किंवा तो किचन कट्टा आणि त्यासाठी लागणारं साहित्य ठेवायला थोडीशी जागा, आजची ही परिभाषा आहे. पण या परिभाषेला आपण कुठेतरी पूर्णविराम दिला पाहिजे. जर आपल्याला आठवत असेल तर आपल्या आजीच्या घरी आजोळी गेल्यानंतर किंवा आपली जी जुनी घरं होती तिथं बघितलं तर आपले जे पारंपरिक किचन होते म्हणजे स्वयंपाकघर होतं ते खूप मोठं असायचं. अगदी आपण 10-12 लोक जरी स्वयंपाकघरात बसून जेवायचं म्हटलं तरी निवांत बसून जेवत होतो, मस्त गप्पा मारत जेवत होतो. त्या पारंपरिक पद्धतीला खरंच काहीतरी एक महत्त्व असणार आहे, त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे नक्की कळेल. या स्वयंपाकघरात बनला जाणारा प्रत्येक पदार्थ, मग तो नाश्त्याचा प्रकार असेल किंवा जेवण असेल, जर हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून केला तर तो खूप हितकारक ठरेल. म्हणून प्रत्येक पदार्थ बनवताना आपण त्याच्याकडे एका वैज्ञानिक दृष्टीने बघितलं पाहिजे. आता हे वैज्ञानिक दृष्टीतून करायचं म्हणजे काय, तर ती काही खूप मोठी गोष्ट नाही. साध्या ज्या विज्ञानाच्या बेसिक गोष्टी आपण शिकलो त्याचा वापर करून आपण हे स्वयंपाकाचे पदार्थ बनवायचे. यामुळे नक्कीच आपल्यावर जे काही अवलंबून असणारे घरातले मेंबर असतील त्यांचं आरोग्य हे निरोगी राहणार. तसं बघायला गेलं तर आपलं स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळाच आहे, कारण प्रत्येक वेळी आपण वेगवेगळं साहित्य वापरून वेगवेगळ्या प्रक्रिया करून वेगवेगळे मेनू बनवत असतो, फक्त आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत नाही. आपण लक्षात कसं ठेवतो, हा पदार्थ बनवण्यासाठी मला हे साहित्य लागणार आहे आणि त्याला इतक्या वेळ मला शिजवून घेणार आहे, पण आपण त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला नेमकी ही प्रक्रिया होते म्हणजे काय होतं, त्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. ज्यावेळी आपण यावर जास्त विचार कराल त्यावेळी आपल्याला अनेक प्रश्न पडतील. जसं की प्रत्येक घरात भात हा केला जातो, मग तांदळामध्ये ते पाणी मीठ घालून त्याचं भात तयार करण्यापर्यंतची जी प्रोसेस होते त्या प्रक्रियेमध्ये काय होतं. आता हा भात आपण अगदी पारंपरिक पद्धतीने जसं भांड्यात केला जात होता त्याचे रिझल्ट काय असतात, आणि आता धावपळीच्या युगामध्ये आपण कुकरमध्ये भात करतो त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय प्रक्रिया होते आणि या दोन्हीमधला मग फरक नेमका काय आहे, कोणतं खाण्यास हितकारक आहे. जर कुकरमधला भात आपण लहान बाळाला देत असाल तर तो खरंच तेवढा हितकारक आहे का, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळतील. इथून पुढच्या प्रत्येक एपिसोडमध्ये मी एक प्रश्न घेणार आहे, जसं की भात शिजवतो आपण म्हणजे काय होतं, कुठल्या पद्धतीने भात करणे योग्य ठरेल, कुठली प्रक्रिया ही हितकारक आहे, हे सगळं मी त्या एपिसोडमध्ये एक्सप्लेन करेन. प्रत्येक एपिसोडमध्ये आपण एकाच पॉईंटवर बोलूया. मी मला माहीत असणारे सगळे पॉईंट तुम्हाला सांगेन. तुमच्याकडे जर अधिक माहिती असेल तर तीही तुम्ही कमेंट थ्रू कळवू शकता. आता मी हे मुद्दे मांडताना कुठले रिसोर्सेस वापरले, तर बरीच पुस्तकं वाचली, पेपरमधले लेख वाचले, ब्लॉग वाचले. आता फक्त हे वाचून मी आहे तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही.
याची सत्यता मी पहिला पडताळून घेतली आणि मगच मी ते तुमच्यापर्यंत आणले. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत पापड खार, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर या तीन गोष्टींवर. यामध्ये नेमका फरक काय आहे, यातली कोणती गोष्ट जर घरी अवेलेबल नसेल तर त्याला दुसरा पर्याय कोणता आहे, ते खाणं खरंच हितकारक आहे का किंवा केवढ्या प्रमाणात आपण ते खाल्लं पाहिजे, या गोष्टीवर सविस्तर चर्चा करूया. आय होप की तुम्हाला ही सिरीज नक्की आवडेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.